मंद सुखद गारवा आणि उत्साहाने भरलेल्या जल्लोषपूर्ण वातावरणात दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचा 5वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. हॉटेल राधिका पॅलेसच्या लॉनवर राजकीय, सांस्कृतिक, सहकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक, वाचक, जाहिरातदार, एजंट्स यांनी प्रभात परिवारावर अखंड शुभेच्छांचा वर्षाव करत आपला ऋणानुबंध वृद्धिंगत केला. यावेळी दैनिक प्रभातच्या प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकांवर वाचकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीच्या 5 वर्षाच्या वाटचालीत कडूगोड आठवणींसह अनेक चढ उतार आले. नेहमीच परखड आणि परिस्थिती सापेक्ष वृत्तांकन आणि समतोल बातमीदारी यामुळे दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीने सातारकरांचं स्नेह प्राप्त करत त्यांच्या हृदयात स्थान मिळवलंय. त्याचेच प्रत्यंतर वर्धापन दिन निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्यात अनुभवण्यास मिळाले. वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. दैनिक प्रभातचे जनरल मॅनेजर BL स्वामी, वित्त व्यवस्थापक रवी इंडी, HR मॅनेजर प्रवीण थुल, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, सातारा आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक NS पाटील आणि निवासी संपादक श्रीकांत कात्रे, दिशा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी प्रास्ताविकांसह प्रभात सातारा आवृत्तीच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यानंतर मान्यवर, वाचक, जाहिरातदार, एजंट आणि स्नेहीजनांच्या शुभेच्छा सोहळ्याला सुरुवात झाली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रासह व्यापार, व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सामाजिक कार्यकर्ते, प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून प्रभात परिवाराला मनापासून शुभेच्छा दिल्या. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा व्यक्त केल्या. तर पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, महेश शिंदे, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी संदेशाद्वारे प्रभात परिवाराला शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांनी शुभेच्छा देत विशेषांकाचं कौतुकही केलंय. सुमारे 2.5 तास हा स्नेह मेळावा उत्तरोत्तर रंगतच गेला. गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता. सातारकरांनी प्रभात परिवाराला मनापासून स्वीकारल्याचं स्नेह मेळाव्याच्या गर्दीवरून दिसून आलं.